या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण कोटूर आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. किरण, नाशिक मध्ये दोन मोठे अपघात झालेत. तर बस ही जी अपघात झालेली आहे, नाशिकहून औरंगाबादकडे ही बस जात होती आणि मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या तपोवन कॉर्नरपाशी खरं तर ही घटना घडलेली आहे. आणि या संपूर्ण घटनेमध्ये एकाच जो आहे जागीच मृत्यू झालेला आहे, तो बाईकवर जात होता आणि बाईकवर जात असताना बसच्या तो खाली आल्याची एक प्राथमिक माहिती आहे. आणि या सगळ्या घटनेत एक जण जागीच ठार झालेला आहे. आणि बसमध्ये जे काही प्रवासी होते त्या प्रवाशांपैकी 5 ते 6 जण जे जखमी झालेले आहेत आणि जखमींना जे आहे महापालिकेच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे. आणि पहाटेच्या वेळेस एकूणच ही जे अपघात झाल्याची माहिती आहे. आणि जे जखमी आहेत त्या जखमींना तातडीने स्थानिक लोक आणि काही प्रशासनाच्या लोकांनी उपचारासाठी रुग्णालयात आता दाखल केलंय. दरम्यान किरण, दुसऱ्या फुटेजमध्ये दुसऱ्या विंडोमध्ये आपल्याला दिसतंय की एक कार ही किराणा दुकानात घुसली आहे. खरं तर नाशिकच्या निफाड रोडवरती हे अपघात झालेला आहे. एक कार जी आहे निफाडवरून नाशिककडे येत होती आणि नाशिककडे येत असताना जो ड्रायव्हर आहे तो खरं तर मद्यधुंद अवस्थेमध्ये होता अशी पद्धतीची माहिती आहे. आणि त्याचा गाडीवरनं ताबा सुटला आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या थेट किराणा दुकानामध्ये खरं तर ही कार घुसलेली आहे. आणि अत्यंत थरारक हा सगळा व्हिडिओ जो आहे सीसीटीव्ही तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा कैद झालेला आहे. आणि उदयवाने या अपघातामध्ये कोणाचीही जे मृत्यू झाले नाही किंवा जी जीवितहानी झालेली नाहीये, पण या सगळ्या घटनेमध्ये आर्थिक नुकसान जो किराणा दुकान आहे त्या किराणा दुकानामध्ये थेट गाडी घुसल्याने आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आणि या अपघातामध्ये जो ड्रायव्हर आहे तो सुद्धा अत्यंत गंभीररित्या जखमी झालेला आहे. त्यालाही उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे. आणि या सगळ्या अपघाताचा जो थरारक व्हिडिओ आहे तो तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा कैद झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. धन्यवाद किरण दिलेल्या माहितीबद्दल. दरम्यान आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय एका पहिल्या विंडोमध्ये कार किराणा दुकानात घुसली आहे. कार चालकाचा या कारवरील ताबा सुटलाय. दरम्यान कार चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. सुदैवानं यात जीवित हानी टळली, मात्र दुकानाचं मोठं नुकसान झाले. तर दुसऱ्या विंडोमध्ये आपण पाहतोय की शिवशाही कार या शिवशाही बसचा अपघात झालाय. त्यामध्ये एक जण जागीच ठार झालाय तर 6 जखमी झाले आहेत.